जय जय महाराष्ट्र गावा। महाराष्ट्र महाराष्ट्र या शब्दात अशी काही जादू आहे की तो उच्चारता चैतन्याची लहर अंगभर तरळून जात। महाराष्ट्र दगडांचा, महाराष्ट्र फुलांचा, महाराष्ट्र भन्नाट वाऱ्याचा आणि खोल खोल दऱ्या खोऱ्यांचा, महाराष्ट्र अवघड खाटांचा, नागमोडी वाटांचा, उंच उंच डोंगरांचा आणि पसरलेल्या पठारांचा, घनदाट जंगलांचा आणि मैलो गंटी उघड्या माळरानांचा। निसर्गानं आपल्या विविधतेची महाराष्ट्र ही जणू काही प्रयोगशाळाच बनवली आहे। महाराष्ट्र भूमी बहुगुणी, महाराष्ट्र भूमी बहुगुणी, शोभते खडी किती नरमणी, संत जन्मले हिचा पुतळा, संत जन्मले हिचा पुतळा, शारदा भक्त शोभती खास करेची नित्य नवी आरास जे करेची नित्य नवी आरास जे। घाट माथा तळे कोकण, घाट माथा तळे कोकण, घाट माथा तळे कोकण, घाट माथा तळे कोकण, की नंदन मन भाषा जनवण, स्वर्गला वाटे जणू येवा, स्वर्गला वाटे जणू येवा, लाभला असा आम्हा ठेवा, जय जय महाराष्ट्र। अत्याचार नित्याचे, अत्याचार नित्याचे, छळ अत्याचार नित्याचे, अत्याचार नित्याचे, छळ अत्याचार नित्याचे, गरीब दुबळ्यांचे हिंदू धर्माचे, हिंदू हा शब्द नको तोंडा, हिंदू हा शब्द नको तोंडा, जाणवा लपे बंडीच्या आत, देवही खाय चक्रती निराशेची काळी काजळी, महाराष्ट्र मुल्क लागली, जण सूर्य कमळ पाकळी, सुकुनिया झाली सावळी, चंद्राला भोवती साखळी, जण वाटे मराठा मळी, असा झाला मुल्क मावळी, काय लिवलं असल हो भाई, ना कळे कुणा त्या काळी, इतक्यात चमक आभाळी, भोसल्यांच्या वंशाची कळी, शिवसूर्य उगवला वेळी, झाली सुरू स्तोत्र भूपाळी, झाला आनंद सर्व भूतळी, ऐका मंडळी ऐका तुम्ही दादा, दादा शिवनेरी किल्ल्यावर बाळ ये जन्माला जी,
संपूर्ण दिवस उगवला वाऱ्याची झुळूक अशी तळपली मुळकाला जण तुफान भयंकर मैंच्या राजनौ केला शोभाळजी जाऊ मातीचा वाढू लागला महाराष्ट्र मुलखाचा विचार त्याला पडलेला शिवबाळ जणू जन्मला पुतळा शौर्याचा स्वराट धर्म नित पाट जिजाव मातेचा दादोजी कोंड देव शिक्षक शिवरायाचा लढण्यात केला हुशार छावा सिंहाचा अनवर्ती पाठनिक रोध नीती धर्माचा लावला कश सोन्याचा पावन कशी जवळ झाला पुतळा शोभाचा तवा झाला बाळ शिवनाय देव मावळचा तानाजी मामा शेलाल सात जुगरीचा येसाजी धनाजी काळ झाले शत्रूचा नाईक बहिर्जी भिंग जणू डोळ्याचा बाजी प्रभू खिंडीला अर्सर करी देहाचा मुरारबाजी शिराविन धुवा उर्वी शत्रूचा भाग्यमळा पहरला महाराष्ट्र भूमीचा रक्तात शिंपल पाणी मान कोणाचा रामदास संत दाहले योग सोन्याचा योग त्याग प्रीती अर्थ भगव्या झेंड्याचा मुख्यमंत्र गरजतो महाराष्ट्र धर्माचा शिवाजी महाराजांनी संत तुकारामांचा अनुग्रह घेतला समर्थांच्या झोळीत अवघ्या राज्याचं दानपत्र लिहून दिलं आणि प्रसाद म्हणून आपल्या राज्याचा ध्वज भगवास ठेवला शाहीर अज्ञानदासानं मावळ्यांच्या अद्वितीय पराक्रमाचा पोवाडा महाराजांना म्हणून दाखवला तेव्हा मानाचं पान म्हणून त्याला सोन्याचा तोडा बहाल केला ज्या महाराजांनी गुणीजनांना जवळ केलं वीरांच्या पराक्रमाचं कौतुक केलं मराठी शाहीचं नंदनवन फुलवलं त्यांनाच आपल्या डोळ्यासमोर त्या नंदनवनाच्या मातीत विष कालवणारे आप्तस्वकीय दिसत होते डोळ्यासमोर शत्रूला जाऊन मिळत होते फंदफितुरीचा हा शाप महाराजांच्या असामान्य धैर्यामुळे निदान त्या काळी तरी सफल झाला नाही समर्थाची या सेवका वक्रपाही असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीला वर्णिती लोकती नुपेची कदा रामदासाभिमान जय जय रघुवीर।
किती नरमणी संत जन्मले हिच्या पुसव्या संत जन्मले हिच्या पुसव्या शारदा भक्त शोभती खास कलेची नित्य नवे घाट माथतळे कोकण घाट माथतळे कोकण घाट माथतळे कोकण घाट माथतळे कोकण की नंदन वन भाषागिरवण स्वर्गला वाटे जणू येवा स्वर्गला वाटे जणू येवा लाभला असा आम्हा ठेवा जय जय महाराज शिवाजी महाराजांनी संत तुकारामांचा अनुग्रह घेतला समर्थांच्या झोळीत अवघ्या राज्याचं दानपत्र लिहून दिलं आणि प्रसाद म्हणून आपल्या राज्याचा ध्वज भगवास ठेवला शाहीर अज्ञानदासानं मावळ्यांच्या अद्वितीय पराक्रमाचा पोवाडा महाराजांना म्हणून दाखवला तेव्हा मानाचं पान म्हणून त्याला सोन्याचा तोडा बहाल केला ज्या महाराजांनी गुणीजनांना जवळ केलं वीरांच्या पराक्रमाचं कौतुक केलं मराठेशाहीचं नंदनवन फुलवलं त्यांनाच आपल्या डोळ्यासमोर त्या नंदनवनाच्या मातीत विष कालवणारे आप्तस्फटीय दिसत होते डोळ्यासमोर शत्रूला जाऊन मिळत होते फंद फितुरीचा हा शाप महाराजांच्या असामान्य धैर्यामुळे निदान त्या काळी तरी सफल झाला नाही तो शाप फंद फितुरीचा छळी महाराष्ट्र भूमीला सूर्याजी पिसळ जन्मुनी आणि यवनांच्या लागला कानजी वाईच्या देशमुखी साठी आणि कुत्र्या परी जिवल्या चाटीजी शत्रूने जिंकता प्राप्त आणि फितुरास मारली नाथजी असे कितीक फितूर आणि चोर आणि संकट आणती घोरजी महाराष्ट्र सांब शिव शांत आणि दिवसता करी आकांतजी फितुरीस नाही तो डरला आणि विरोधाला पुरुनिया उरलाजी स्वराज्य निर्मितीच्या ध्येयानं प्रेरित झालेली असामान्य व्यक्ती असल्या पोकळ फंदफितुरीनं डळमळीत का होणार होती शत्रूंच्या कारवायांना जसास तसं उत्तर देऊन महाराजांनी विजयाची पताका सतत उंचावतच नेली हेच स्वराज्य निर्मितीचं वेळ घेऊन महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठ मावळे महाराजांच्या पाठीशी उभे राहिले मराठशाहीचा थाक मुघल साम्राज्याला एवढा जबरदस्त वाटू लागला की संताजी धनाजी सारख्या पराक्रमी वीरांच्या नुसत्या नामोच्चारानं सुद्धा मुघल सैनिकांची घोडी पाणी पिईनाशी झाली महाराष्ट्र असे दगडाचा चढविला साज सोन्याचा समर्थानी मना घडविले मावळास देव पडताले बंधू भाव समता शांती स्वराज्य उभे त्यावरती शिवपाल गेला दरबारा मोबाईल बसला हनराजी नाही मुद्रा मुळीच करणार स्वाभिमान आम्हाला प्यार युक्तीची केली बघा मात शत्रूला गाणार
कोऱ्याच्या पिंजऱ्या मधून पैशाचा नसावा साठा भांडवलशाही कराया नष्ट कल्याण खजिना लूट देत असे आम्हाला स्त्री असो कुणी परक्याची माता महाराष्ट्र पुरुष दिलदार आहे भोळा सांब अवतार गोडीत असल तो वर करेल दान तुम्हाला सार नाच म्हणाल छातीच्या वर अंतर वावग नाही खपणार तीन तिंडा बजावील पुर जर नाही कोणी ऐकणार तर काढील कट्टाचा निर मागमूस नाही ठेवणार असा स्वभाव त्याचा खरोखर समजून घ्याल तर बर मग बघा आपला विचार शांतीचा मार्ग अनिवार्य मी तिला नाही धरणार अर्ध्यातून कधी न पळणार असा निश्चय त्याचा थोर आम्ही हो त्याची शाईर खरं बोलणार ऐकावं म्हणता स्वधर्माचा आचार असावा पण विचार विश्वाचा करावा आणि जसा विचार असेल तसेच आचरण ठेवावं शिवाजी महाराजांनी धर्म मानला पण तो संकुचित ठेवला नाही त्यांनी आपल्या सैन्यात आणि राजकारणात रोहिले आणि मुस्लिम यांना महत्वाच्या जागा दिल्या होत्या त्यांचं अष्टप्रधान मंडळ म्हणजे त्यांच्या द्रष्टेपणाचा अमोघ पुरावाच मानावा लागेल त्यांनी सत्ता मिळवली झंझावाती युद्धे करून पण ती सत्ता स्वतःकडे ठेवून सत्ताधीश म्हणून मिरवण्याची त्यांची वृत्ती कधीच नव्हती महाराष्ट्र धर्म हा असा महाराष्ट्र धर्म हा असा असे भरवसा टाकी विश्वास रोहिले मुस्लिम दिल्या जागा रोहिले मुस्लिम दिल्या जागा आपल्या देशात एक वागा लोकशाही संभाजी राजे म्हणजे मराठेशाहीच्या इतिहासातील दैदिप्यमान ताराच ते दिलदार होते पण खबरदार नव्हते ते धाडसी होते सत्यप्रिय आणि तत्वनिष्ठ होते पण मुरलेले राजकारणी नव्हते घरबेद्यांच्या पाताळ यांत्रिक कारवायांमुळे औरंगजेबानं त्यांना कैद केलं या मराठ्यांच्या राजानं धर्म बदलण्याची औरंगजेबाची अट झुगारून दिल्यामुळे त्याने राजांना हाल हाल करून ठार मारलं संपला शिवाचा काळ आणि पसरला सर्व कल्लोळजी बाधला कलुषा कपजी आणि फसविला ज्ञान संभाजी वैर्याची तहली रात अंधार महाराष्ट्रातजी मशाल दळती पुढती पांघरून बसली घोंगडी कै कजणे मशाल दळती पुढती पांघरून बसली घोंगडी कै कजणे गाणी रंगली सर्व मने किती
मंजिरीच्या साथी वळती किती जाहल्या थोर कृती जप मंजिरीच्या साथी वळती किती जाहल्या थोर कृती भावे समर्पित ही कलाकृति दया शाहिरा भक्ति भावे समर्पित ही कलाकृति दया शाहिरा भक्ति भावे समर्पित ही कलाकृति